मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूजच्या रवीने आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत वर्सोली बीच, आणि वर्सोली बीचमध्ये एक नायक रिसॉर्ट आहे आणि आपण चर्चा करायला चाललो आहे त्यांच्या ओनरशी, त्यांच्या फाउंडरशी. नायक साहेब बोलत आहेत आपल्याकडे. नायक साहेब नमस्कार. नमस्कार. नायक साहेब, आम्हाला एक सांगा की या रिसॉर्टची स्थापना कधी आणि झाली होती का की ही जागा वडलोपारची जागा दिसते? नाही, ही जागा आमची आहे, ती वडलोपारचीच जागा आहे आणि रिसॉर्ट आम्ही गेल्या एक दीड वर्षापासून चालू केलेलं आहे. दीड वर्षापासून चालू केलं आहे रिसॉर्ट. सर, आज जर बघायला गेलं तर आपल्या या वर्सोलीला आपण जर गाडी काढली तर या स्ट्रेचवर किमान 40 ते 50 रिसॉर्ट आहेत. 52 रिसॉर्ट आहेत टोटल. 40 ते 50 रिसॉर्ट आहेत. होय. तर 52 रिसॉर्टमध्ये तुम्ही कॉम्पिटिशनला कसं काय वेगळं ठेवता? नाही, आम्ही आमचे कोणाबरोबर कम्पेअर किंवा असं करणं हे नाही आहे. म्हणजे विशेष करून आम्ही फक्त एक क्लीननेस आपल्या ह्याचा आणि लोकांनी जास्तीत जास्त आपल्याकडे अट्रॅक्ट होऊन वाडी आहे त्या दृष्टीने आपल्या रिसॉर्टला कशी येतील. लोक एरवी रिसॉर्ट बोललं तर फक्त हां रिसॉर्ट बोललं तर रूम असतो, त्याचा क्लीननेस नसतो. आम्हाला जास्त आम्ही क्लीननेसकडे जास्त फोकस केलेला आहे. होय, आजूबाजूची स्वच्छता आणि तरच जे निसर्ग आहे तो त्याच्यातच आहे ना, त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने जास्त फोकस केलेला आहे. नाईक साहेब, आज अलिबागला मिनी गोवा बोलला जातो आणि तुम्ही ग्रामपंचायतमध्ये सदस्य सुद्धा आहात, तर त्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय मदत करता? माझा गेल्या 5 वर्षापूर्वी मी मेंबर झालो ग्रामपंचायत मेंबर, पण माझा एकच एम होता की आपल्या इथे जवळ एवढा बीच चांगला आहे, सुंदर आहे आणि आपल्या इथे जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा. चांगलं टुरिझम जर असेल तर रोजगार उपलब्ध झाला पर्यटनमध्ये, पर्यटनमध्ये भरपूर पैसे हां मिळू शकतात. कसं आहे, तुम्ही एक जेव्हा पार्टी येईल ती पार्टी आल्यानंतर इथे आम्हाला एका रिसॉर्टमध्ये आली की त्याच्याबरोबर बाजूचे 4 धंदेवाले, इन द सेन्स तुमचं माचीसपासनं भाकरी असते, तुमचं जेवणाचं आहे त्यात इंटरधान्य मसाल, तर त्यांच्या दृष्टीने सगळ्यांचेच बिझनेस चांगले होतात त्या दृष्टीने. अनेक लोकांचे जे जेव्हा समजा काही गृहिणी बायका असतील त्यांना रोजगार उपलब्ध होतो. आता आमच्या इथे बरेचसं असं आहे की लोकल लेवलला, स्थानिक लेवलला तुम्हाला काही जण भाकऱ्या स्पेशली बनवतात, तर भाकऱ्या, चपात्या किंवा काही घरांची इथे जेवणं बनवली जातात. स्पेशली त्यांच्याकडे जेवण मिळू शकतं तुम्हाला की तुम्ही 1-2 तास अगोदर त्यांना सांगितलं की आम्हाला ह्या ह्या प्रकारचं फूड पाहिजे तर ते फूड तुम्हाला प्रोव्हाइड करतात ते लोक. ओके, असं आहे. हां, आपल्याकडे एकूण आम्ही रूम्स पण पाहिले, एकदम रूमचे स्टँडर्ड स्पीड खूप चांगलं तुम्ही मेंटेन करून घेतलेलं आहे आणि जरी 4 ते 6 रूम सध्या आहे असं तुमचं दिसून येत आहे, येत्या 6 महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये आपण किती रूम तयार करणार आहोत? प्रोव्हिजन आहे, पुढे वाढवणार हळूहळू. पण कसं आहे, मला वाढवताना हे मला डिस्टर्ब कुठे करायचं नाही आहे की माझा कुठे हा जो कॉन्सेप्ट आहे स्वच्छता आणि हे ते मला कुठे ब्रेक करायचं आहे त्या दृष्टीने मी हळूहळू वाढवीन. एकदमच मिळतं म्हणून भरपूर असं वाढवणार नाही, एक पहिले दोन वाढवत मग व्यवस्थित करणार आहे त्याच्या दृष्टीने. कोकण बोललं तर 25-100% लोकांच्या तोंडात येणारच आहे शब्द येणार आहे, तर कोकणातला जे वैशिष्ट्य आपले आपण त्याला सागरफळ म्हणतो त्याच्याबद्दल थोडं आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या ना की बाबा आपल्याला सागरफळ खायचं असेल तर तुम्ही उपलब्ध करून देत असता का? होय, आमच्या इथे कसं असतं, आम्ही विशेषतः आमच्याकडे फ्रीजमध्ये आम्ही स्टोअर करून ठेवत नाही मच्छी, कोणत्याही शिळा नसतो, कुठलीही मच्छी स्टोअर करून नाही. तुम्ही 2 तास, म्हणून तर मी सांगतो की 2 तास अगोदर आम्हाला जेवणाची ऑर्डर द्या, 2 तासात तुम्हाला जेवण तयार होतं. तुम्हाला जी मच्छी पाहिजे असेल ती फ्रेश मच्छी आम्ही मच्छी मार्केटमध्ये घेऊन किंवा तुम्हालाही बरोबर घेऊन जातो आणि तिथून फिश खरेदी करा तुम्हाला पाहिजे ते, आणि त्या दृष्टीने आम्ही हे करतो की ती ताजी मच्छी तुम्हाला मिळेल. इथल्या इथे जी पकडलेली असते ती बॉम्बेला तुमच्या पार्सलची मच्छी भरपूर मिळते, तर ती लोकांना जास्त आमची मच्छी खाल्ल्यानंतर लक्षात येतं की तिथली मच्छी काय आहे. खातात मच्छीपेक्षा मसाल्याचा टेस्ट जास्त असतो. हो, आपल्याकडे मच्छीचा टेस्ट खरोखर आहे, मच्छीचा टेस्ट आणि प्लस मसाल्याचा. आमचा लोकल जो कोकणी मसाला जो आहे इथला त्याची टेस्ट आमची वेगळी असते, तर ती टेस्ट लोकांना खूप आवडते. म्हणजे इथे जेवण लोक जेव्हा येतात तेव्हा स्पेशली आमच्या इथल्या स्पेशली जेवणासाठी लोक जास्त आग्रही असतात. म्हणजे आम्ही सांगितलं की आमच्या इथे आज जेवण नाही आहे तुम्ही हॉटेलला जा, तर हॉटेलला जाण्यासाठी जास्त इच्छुक नसतात, पण ते सांगतात की नाही तुम्हाला आम्हाला 2 तास नाही 4 तासांनी द्या जेवण, पण इथेच द्या. MTDC गव्हर्नमेंटचे काही नॉर्मसुद्धा आहेत जिकडे रूम्सचे काही स्टँडर्ड्स मेंटेन करावं लागतात, तर आपल्या नायक रिसॉर्टला सगळं मेंटेन केलं जातं का? आम्ही सध्या तरी MTDCला अप्रोच नाही आहोत, MTDCकडे अप्लाय केलेलं आहे, थोड्या दिवसात होऊ, पण त्याच्यामध्ये त्यांचे नॉर्म्स पाळणार. सरकारकडनं किती मदत मिळत असेल नायक साहेब?
सरकारकडनं अजून तरी काही आम्ही तसं अप्लाय केलेलं नाही आहे जसे आपल्या किंवा आपल्या भारत देशमध्ये एक काही ठिकाण असं आहे जसं की गोवा आहे हां किंवा केरला आहे, तिकडे जर तुम्ही बघाल तर टुरिझम टुरिझममध्ये त्यांना भरपूर का त्यांना आवक आहे. बरोबर आहे आज गोवा संपूर्ण स्टेट जी आहे ते फक्त पर्यटनच्या माध्यमातून त्यांचं पूर्ण स्टेट चालतं, बरोबर पूर्णच पूर्ण म्हणजे आपण 99% बोलले तरी चालतं होय आहे. ह्याच्या व्यतिरिक्त केरलासुद्धा जे अनिवासी भारतीय जे केरलला केरलपासून बाहेर जायचे त्यांना कळायला लागलं की केरलसुद्धा फार सुंदर आहे आणि बरोबर सरकारने त्यांना चांगलं मदत केलेलं आहे, त्यांची मार्केटिंग केलेली आहे, होय फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा लोकांना भरपूर काय केरळबद्दल माहिती झालेली आहे. तर आपल्या कोकणामध्ये सुद्धा बरंच काही गोष्ट अशी आहे जे लोकांना अजून माहीत नाही आहे. आता तर आता तुम्ही आम्ही तरी आमच्या प्रेक्षकाला काय माहिती द्याल आमच्या तुमच्या. दृष्टीने आम्ही आता ग्रामपंचायतीतर्फे म्हणजे आमचे सरपंच आहेत मिलिंद कवळे, तर आम्ही आताच जस्ट 1 महिन्यापूर्वी साईट बनवलेली आमच्या वर्सोली गावाची, आणि वर्सोली गाव जेवढं हायलाईट करता येईल एक टुरिझमच्या दृष्टीने त्या दृष्टीने आम्ही जास्तीत जास्त पब्लिश करणार आहोत ती साईट सगळीकडे. खूप सुंदर. म्हणजे आपल्याला पुढच्या वेळी वर्सोलीबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर ते होय सदस्य असल्यामुळे त्यांनी एक वेबसाईट बनवून आता तुम्ही घेतलं. आमचा जर बीच बघितला असाल वर्सोली बीच, तर आम्ही हा गेल्या 2-3 वर्षातच डेव्हलप केलेला आहे एवढा. चला तर म्हणजे काय केलं तुम्ही निसर्गाचं दिलेलं बीच आहे ते. निसर्गाने बीच दिलेला आहे, झाडं आता आम्ही ह्या वेळेला 2,500 झाडं सुरूची लावलेली आहेत. अरे वा, हां, त्याच्यामुळे जास्तीत इथं जास्त प्रदूषण वाढू नाही हो म्हणून. आणि जास्तीत जास्त झाडं वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. तसंच लोकल बिझनेस तिथे जास्त वाढतील हे आम्ही जरा फोकस करतो आहे. त्याचबरोबर लोकल बिझनेस वाढताना तिथली क्लीननेस म्हणजे तिथे येणाऱ्या टुरिस्टला तिथलं बीच आवडला पाहिजे, स्वच्छता आहे जास्त करून आवडतं म्हणजे स्वच्छ बीच असेल तरच लोकांना आवडतं. आमच्या इथे आम्ही स्पोर्ट्स आहेत, वॉटर स्पोर्ट्स आहेत, त्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आम्ही लोकांना जास्तीत म्हणजे जास्त तुम्ही इथे बीचकडे थोडक्यात म्हणजे प्रेरित करा. जास्तीत जास्त लोकांकडे जाऊन आपण पर्यटनला हो, जास्त पर्यटनाला जास्त जास्त आणि प्राधान्य आमच्या देणार इथे आहोत. काय आहे आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो हे आम्ही जास्त फोकस आमच्या त्या साईटद्वारे करणार आहोत की तुम्ही आमच्या वर्सोली गावात या, आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो येत्या ते 31 डिसेंबर 2014 पूर्ण भारत पूर्ण जग 31 डिसेंबरच्या मागे असते. बरोबर. तुमची काय अशी म्हणजे काय प्लॅन वगैरे आहे 31 साठी? वर्सोली बीचचं तुम्ही सदस्य सुद्धा आहात, ग्रामपंचायतचे तुम्ही सदस्य आहात आणि नायक रिसॉर्टचे सुद्धा मालक आहात, तर यासाठी तुमचं काय स्पेशल प्रोव्हिजन आहे? स्पेशली म्हणजे आम्ही 31 साठी असं स्पेशल काय करणार नाहीत, कारण ॲक्च्युली 31ला आमच्याकडे सगळ्यांकडेच बुकिंग ऑलरेडी असतं. तर त्याच्यासाठी कुठल्याही गावात गेलं तर सगळ्यांकडे बुकिंग असते. होय, 31ला 31ला जनरली आमच्या इथे गावात म्हणजे प्रत्येक रिसॉर्टला बुकिंग बहुतेक फुल असतं, त्यामुळे त्याच्यासाठी स्पेशल असं काही करायला म्हणजे लागत नाही. कारण आत्ता मुंबईच्या लोकांना बरंच वर्सोली माहिती झालं आहे, त्यामुळे अलिबागपासून जवळ 1 किलोमीटरच्या अंतरावर वर्सोली आहे, त्यामुळे लोक येणारी पहिले वर्सोलीत हे करतात. बरंच बीच आहे, आवास आहे, आवास किम्स आहे, आहे, हो किम आहे, किम आहे, मुरुड आहे, सगळंच आहे. पण त्या दृष्टीने आमचा बीच बराच जवळ आहे अलिबागपासून आणि बीच सेफ्टी आहे आमचा. अच्छा, म्हणजे इतर अजूनपर्यंत गोष्टी इथे असा कुठलाही इन्सिडेंट घडलेला आपल्यात वगैरे नाही, झाले अपघात झालेला नाही आहे. कस्टमरला येणाऱ्या कस्टमरना बीच एकदम सेफ आहे, तुम्ही येऊन बीचवर रात्री 12-1 वाजेपर्यंत बसू शकता तरी काही नाही. आमच्या इथे कुठलाही त्रास नाही आहे, बाकी ठिकाणी कुठेही होत असेल पण आमच्या इथे टुरिस्टला त्रास देत नाहीत. आमचं तेच ब्रीदवाक्य की पहिलं आपण टुरिस्टला, टुरिस्ट म्हणजे आमचा देव आहे, त्यालाच पहिलं आम्ही जपणार, त्याच्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. जर टुरिस्टला जर आम्ही सांभाळू शकलो तरच आम्ही पुढलं करू शकतो सगळ्या गोष्टी. एक पिक्चरची फार जगात पूर्ण भारतात एक पिक्चर आलेली आहे सागर, आणि त्या पिक्चरमध्ये एक जो सॉन्ग आहे सागर के किनारे, हे सगळं अलिबागचंच घेतलं गेलेलं आहे असं लोक म्हणतात. नाही, अलिबागचं नाही आहे ते. अलिबागचं नाही, नाही अलिबाग पण लोक क्लेम करतात की क्लेम करतात पण नाही अलिबागचं चुकीचं क्लेम आहे ते. चुकीचा क्लेम आहे पण एवढं सुंदर आहे नाही का, आणि आज सुंदर मेंटेन केलं तर चांगलं. बहुतेक सागर पिक्चरची शूटिंग गोवा आणि गोवा साईडला झालेली आहे, तिथे नाही झाली म्हणून आज आम्हाला वास्तवची शूटिंग झालेली आहे. वास्तव शूटिंग झालेली आहे संजय, वास्तवची बहुतेक शूटिंग इथे झालेली आहे संजय. हो, मराठी पिक्चर तर बहुतेक इथे आणलेली आहेत आम्ही. एक हो घनचक्कर पिक्चरची शूटिंग, अशोक सराफ जुना पिक्चर आहे त्याची शूटिंग इथे झालेली आहे. त्याच्यानंतर क्षणभर विश्रांतीची तर मोस्ट ऑफ अलिबागला झाली आहे. क्षणभर विश्रांती झालेली आहे. हो, क्षणभर विश्रांतीला जे समुद्र किनारा आणि सुरू जी गाणी तुम्ही जे आहेत म्हणजे भर क्षणभर विश्रांतीचे हिरो ते हिरो सिद्धार्थ जाधव, सिद्धार्थ जाधव आणि सचित पाटील हे लोक सुद्धा इथे. आता 31ला सचित पाटील इथे येऊन गेले म्हणजे माझ्याबरोबर एकदम त्यांची चांगली आहे. आणि बऱ्याच वेळेला इथे बहुतेक ॲक्टर्स येत असतात, मराठी ॲक्टर्स तर बरेचसे येतात. पिक्चरच्या शूटिंग झालेल्या आहेत. सर असं काय होतं माहिती का, पर्यटनला सर्व मोठा प्रॉब्लेम आहे बरंच गोष्टीचा. एक म्हणजे अजून तरी आपल्याकडे गोरे लोक दिसत नाही आहेत जसं आपल्या केरळला किंवा गोव्याला, तसं आपल्याकडे एक अनिवासी भारतीय म्हणा किंवा गोरे म्हणा
ह्यांच्या आकर्षणासाठी आपण काय करतोय, म्हणजे त्यांना आकर्षित करण्यासाठी आपण तुमचे जे तुम्ही सदस्य आहात ग्रामपंचायतच्या लेवलला एखादा असा मेळावा वगैरे घ्यायचा विचार केला नाही का? आत्ता आम्ही ह्या फेब्रुवारीमध्ये वर्सोली बीच फेस्टिवल म्हणून असं एक प्रोजेक्ट आहे आमचा. अरे वा, खूप सुंदर. तर त्याच्यामध्ये लोकल लोकल लोकांना आम्ही तोच फोकस करतोय की जास्तीत जास्त लोकल लोक तिथे येतील आणि बीच फेस्टिवलचा बीच बॉल असेल, अरे वा, बीच हॉलीबॉल आहे किंवा बीच, हां बीच हॉलीबॉल आहेत किंवा बीच स्पोर्ट्स आहेत, वॉटर स्पोर्ट्स आहेत, तर ते जास्तीत जास्त आम्ही फोकस लोकांसमोर आणून त्याच्या दृष्टीने आम्ही जास्त प्रयत्नशील आहोत वर्सोली जास्त फोकस करण्यासाठी. सरकारने भरत प्रयत्न केलेला आहे पर्यटनाला वरती आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये. आता जे आमच्या समोर दिसते आहे ते खरोखर, आणि ते नायक साहेब बोलतात तसं सदस्य पण झालेले आहेत, आणि येत्या 5 वर्षात आम्ही 100% असं वाटायला लागलं आहे की आपलं महाराष्ट्राचं पर्यटनसुद्धा वरती जाईल असं आता नक्की आम्हाला असं वाटत नक्कीच जाईल, कारण की तुमचं धैर्य आम्हाला दिसून येतो आहे. सर, तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिला त्यावेळी मी खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, थँक्यू.